नमस्कार मी डॉक्टर आवराणे मित्रांनो अनेक जणांचे प्रश्न असतात की डॉक्टर आम्हाला झालेला त्रास आम्हाला झालेला आजार हा बरा का होत नाही आहे आम्ही वेगवेगळे तपास केले आहेत एक्सरे काढले आहेत ब्लड चेकअप केले आहेत सगळ्या प्रकारचे तपास जे डॉक्टरांनी आम्हाला सांगितले आहेत ते सगळे तपास केले डॉक्टरांनी सांगितलेली औषधं पण घेतली पण आमचा त्रास जो आहे ना तो कमी काय होत नाही आहे उलट त्रास हा वाढतच चालला आहे औषधांनी काय फरक पडत नाही आहे तर मित्रांनो असं का होतं काही आजार जे असे असतात ते बरे का होत नाहीत ह्याचं कारण काय आहे आणि अशा प्रकारचे जर आजार तुम्हाला झालेले असतील अशा प्रकारचे व्याधी झालेले असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला फरक पडत नाही आहे औषधांनी तर तुम्हाला काय एक्झॅक्टली करायला हवं या संदर्भात माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा पुढे जाण्याआधी मित्रांनो आयुर्वेदशास्त्र ह्या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो आयुर्वेदशास्त्र या यूट्यूब चॅनलवर आम्ही आयुर्वेदाच्या शास्त्रामध्ये काय सांगितलं आहे आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये काय सांगितलं आहे याची ऑथेंटिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतो तसंच वेगवेगळे आजार आहेत जसं डायबिटीस आहे थायरॉईड आहे पी आहे गाऊट आहे संधिवात आहे अम्लपित्त आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आजारांमध्ये काय खायला हवं काय खायला नको या सुद्धा आम्ही माहिती ही रोज देत असतो त्यामुळे आमचं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा बाजूला नोटिफिकेशनचं बेल आयकन आहे बघा घंटीचं चिन्ह आहे तेसुद्धा दावा त्यामुळे जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपल्याला लगेच उपलब्ध होईल मित्रांनो अनेकजणं निराश झालेले असतात की त्यांना झालेला त्रास हा कमी होत नसतो बरेचसा पैसासुद्धा खर्च झालेला असतो पण त्याच्या हातामध्ये काही लागत नसतं मग अशावेळी काय करायचं अशावेळी आपण काय करायला हवं की ज्याच्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो बघा मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक आजाराचं स्वरूप जे असतं ना ते वेगवेगळं असू शकतं तसंच प्रत्येक व्यक्ती प्रत्येक माणूस हा सुद्धा भिन्न भिन्न आहे प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे जसा माणूस दिसायला बाहेरून वेगळा असतो प्रत्येक तसंच त्याच्या शरीरामधलं जे अवयव आहेत त्यामध्ये सुद्धा डिफरन्सेस असतात प्रत्येक माणसाची प्रकृती ही प्रत्येक औषधाला सूट होईल असं नसतं आणि महत्त्वाचं म्हणजे झालेल्या आजाराचं स्वरूप समजून घेणं आपल्याला कशा पद्धतीचा आजार झालेला आहे तो आजार कशा पद्धतीने बरा होतो आणि तो बरा होतो की नाही ह्या गोष्टी समजून घेणं फार आवश्यक असतं यासाठी तुम्हाला आयुर्वेदामध्ये आजारांचं वर्गीकरण कसं केलेलं आहे ना ते सांगतो हे जर वर्गीकरण तुम्ही समजून घेतलात ना तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील की तुम्हाला जे असं वाटतं आहे की माझे आजार बरे होत नाही आहेत मला फरक पडत नाही आहेत तर ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या आजारांच्या वर्गीकरणामध्ये समजून येईल आयुर्वेदामध्ये काय सांगितलं आहे की जो कोणताही आजार आहे व्याधी आहे त्याचे त्यांनी दोन प्रकार करून ठेवलेले आहेत ह्या गोष्टी सगळ्यात तीन हजार वर्षापूर्वीच आयुर्वेदशास्त्रामध्ये लिहिलेल्या आहेत आणि आजही ह्याच गोष्टी अशाच पद्धतीने सापडतात त्यांनी काय सांगितलं आहे की आजार हे दोन पद्धतीने असतात एक साध्य आजार असतो आणि दुसरा असतो असाध्य आजार साध्य आजार म्हणजे काय की जे आजार बरे होतात आणि असाध्य आजार म्हणजे काय की जे आजार असतात ते बरे होत नाहीत आता साध्य आजार म्हणजे काय असतं बघा साध्यामध्ये पण आयुर्वेदामध्ये दोन वर्गीकरण केलं आहे त्यांनी त्यांनी सांगितलं एक सुखसाध्य असतो आजार आणि दुसरा असतो कष्टसाध्य आजार सुखसाध्य म्हणजे सुखाने साध्य होणारा लगेच चटकन बरा होणारा आणि कष्टसाध्य आजार म्हणजे कष्टाने बरा होणारा म्हणजे तुम्ही औषध घेतलं आणि बरं झालं असं नाही होणार थोडासा तुम्हाला औषध घ्यावं लागेल डॉक्टरांना पण अदलून बदलून औषधं द्यावी लागतील आणि काही वेळानंतर मग तो आजार बरा होतो तर असा आजार असतो हो तो कष्टसाध्य आता सुखसाध्य म्हणजे बघा समजा तुम्हाला ताप आला सर्दी खोकला झाला किंवा तुम्ही कुठेतरी गेलात तुम्हाला लागलं जखम झाली त्यानंतर समजा मलेरिया झाला टायफॉईड झाला तर ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत ह्या सुखसाध्य असतात म्हणजे एक तीन चार दिवस तुम्ही औषध घेतलात इंजेक्शनं घेतलात गोळ्या घेतलात आणि तुम्ही बरं झालात तर ह्याला काय म्हणतात की सुखसाध्य आजार त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कष्टसाध्य आजार आता कष्टसाध्य आजारामध्ये कसं कधी कधी ऑपरेशन्स वगैरे गोष्टी कराव्या लागतात बघा अपेंडिक्स आहे किंवा हर्निया आहे किंवा कुठे गाठ झाली असेल ठीक आहे ना तर ह्या गोष्टीमध्ये कसं ऑपरेशन करावं लागतं किंवा काही असे आजार आहेत की त्याला तीन तीन सहा सहा महिने अशी ट्रीटमेंट घ्यावी लागते टी व्हीचा आजार आहे बघा टी व्हीमध्ये सहा महिन्याची ट्रीटमेंट घ्यावीच लागते तर हे सगळे आजार आहेत ते बरे होणार बरे होणार नाही असं नाही बरे होणार पण थोडेसे कष्टाने बरे होणार तुम्हाला औषधं ट्रीटमेंट बरेच दिवस घ्यावी लागेल आयुर्वेदिक पंचकर्म प्रोसिजर्स आहेत बघा शोधनकर्म आहेत आयुर्वेदामध्ये त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील बरेच दिवस औषधं घ्यावी लागतील अदलून बदलून औषधं घ्यावी लागतील तर अशा पद्धतीने तुम्ही जर औषधं ट्रीटमेंट या सगळ्या गोष्टी केल्यात तर ते आजार बरे होणार त्याला म्हटलं आहे कष्टसाध्य आजार तर हे आजार जे आहेत सुखसाध्य आजार आणि कष्टसाध्य आजार हे आजार तुमचे बरे हे होणारच फक्त तुम्हाला थोडासा संयम ठेवायला हवा आणि ट्रीटमेंटही घ्यायला हवी आता यानंतरचा भाग जो आहे तो म्हणजे असाध्य आजार आता असाध्य आजार म्हणजे हा एक अतिशय गुंतागुंतीचा नाजूक असा प्रश्न आहे पण तुमच्यासमोर मी स्पष्ट सांगतो म्हणजे आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे ते सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगतो तर असाध्य आजाराचे पण आयुर्वेदामध्ये दोन प्रकार सांगितलेत त्यामध्ये एक प्रकार सांगितला तो आहे याप्य आणि दुसरा सांगितलं आहे अनुपक्रम्य याप्य म्हणजे काय याप्य म्हणजे असे आजार की जे आजार तुम्ही औषधं घेताय तोपर्यंत तुम्हाला बरं वाटणार जसं तुम्ही औषध बंद करणार तसं तुम्हाला त्रास तो आहे तो पुन्हा येणार पुन्हा वाढणार हा जो आजार असतो त्याला याप्य स्वरूपाचा आजार असं म्हणतात आता बरेचसे पेशंट असतात की त्यांचं सांगणं असं असतं की डॉक्टर मी औषध घेतो आहे तोपर्यंत मला बरं वाटतंय औषध मी थांबवलं की मला त्रास हा लगेच चालू होतो तर अशावेळी काय हे आजार जे असतात ना तुम्हाला हे याप्य झालेले असतात म्हणजे ह्या आजारांचं स्वरूपच तसं आजार आहे हे आजार जे आहेत ते आजार तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी औषधं ही घ्यायलाच हवीत जर तुम्ही औषधं नाही घेतली तर काय होणार आहे तुमचा आजार हा वाढणार आहे म्हणजे हा आजार हा आजार एक प्रकारे औषधांच्या शिडीवर औषधांच्या खांबांवर हा आजार जो असतो तो थांबलेला असतो जसे तुम्ही खांब काढणार तसं तुमचं घर कोसळणार तेव्हा मित्रांनो ह्या आजारांमध्ये जे याप्त्य आजार आहेत बघा डायबिटीसचा आजार आहे डायबिटीसमध्ये कसं पाच दहा वर्ष समजा डायबिटीसला झालेली असतील आणि समजा तुम्ही औषधं बंद केली तर काय होणार आहे तुमची शुगर वाढणार आहे थायरॉईडचा आजार आहे बघा थायरॉइडमध्ये समजा तुम्ही हार्मोन्सच्या गोळ्या बंद केल्या आणि जर तुमचा थायरॉईड जुना झालेला असेल तर तुमचा थायरॉईड वाढणार आहे सोरियासिस सारखा आजार आहे बघा सोरियासिसमध्ये सुद्धा कसं असतं की औषधं घेतली गेली त्यानंतर सोरियासिस हा बरा राहतो नंतर मग काही वेळानं अपत्य झालं की सोरेसिस पुन्हा येतो पुन्हा औषधं घ्यावी लागतात तर हा प्रकार झाला याप्य त्यानंतर रुमॅटेड आर्थरायटिस आहे बघा हा सुद्धा एक प्रकारचा ऑटो इम्युनि आजार आहे याच्यामध्ये सुद्धा ही घेतच राहावी लागतात औषधं तुम्ही जर बंद केली तर के तो आजार जो असतो तो पुन्हा येतो तर मग अशावेळी आपण त्या आजाराशी शत्रुत्व करून उपयोग नाही त्या आजाराशी मित्रत्वच करावा लागणार आहे कारण तो आजार हा बरा होणार नाही आहे हा आजार तुमचा कायमस्वरूपी पूर्ण बरा होणार नाही त्याला तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवावा लागणार आहे आणि कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या डॉक्टरांबरोबर डिस्कस करून व्यवस्थित त्याचा प्लॅन करायला हवा म्हणजे काय होईल की तुमचं पुढचं जे लाईफ आहे ते व्यवस्थित होईल आणि त्या आजारामुळे होणारं कॉम्प्लिकेशन तुम्हाला टाळता येतील ही फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो काय होतं की पेशंट काय करतात की जेव्हा त्यांना एखादा त्रास असतो मग त्याची औषधं घेतात औषधं घेतल्यावर त्यांना बरं वाटतं आणि बरं वाटल्यानंतर पुन्हा त्रास झाला की मग ते डॉक्टर बदलतात पुन्हा मग दुसरा डॉक्टर येतो दुसरा डॉक्टर वेगळ्या ट्रीटमेंट चालू करतो वेगळे तपास चालू करतो पुन्हा ते सगळ्या गोष्टी चालू होतात काही दिवसांनी बरं वाटतं मग पुन्हा त्रास चालू होतात तर अशा प्रकारचं चक्र जे आहे ना ते कधी संपतच नाही तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी भेटा डॉक्टरांशी स्पष्ट विचारा की हा जो आजार आहे तो पूर्णपणे बरा होणार आहे की नाही बरा होणार आहे जर बरा होणारा नसेल तर मग हा आजार व्यवस्थितपणे कंट्रोल राहण्यासाठी आपल्याला काय करायला हवं कशा पद्धतीने आपण औषधोपचार करायला हवेत कसं आपल्याला पथ्य पाळायला हवं याची माहिती तुम्ही करून घ्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्हाला स्टेप्स घ्यायला हव्यात तेव्हा मित्रांनो हा जो याप्य जो प्रकार आहे तो थोडासा गुंतागुंतीचा आहे कॉम्प्लिकेटेड आहे पण ह्या गोष्टी जर तुम्ही समजून नीट घेतल्यात तर नक्कीच ह्या आजारांवर सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे आणू शकता यानंतर मित्रांनो असाध्य आजारामध्येच दुसरा पण एक प्रकार आहे म्हणजे हा याप्य मी तुम्हाला सांगितलं की जो फक्त औषधं तुम्ही खाणार आहात तोपर्यंत तुम्हाला बरं वाटणार आहे आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे अनुपक्रम्य अनुपक्रम्य म्हणजे असे आजार की जे औषध देऊनसुद्धा औषध देऊनसुद्धा त्याचा काहीच फरक होत नाही म्हणजे असाध्य आजार म्हणजे बरेच होणार नाहीत आजार अशा प्रकारचे आजार आता बघा कॅन्सरची थर्ड स्टेज असेल तर त्यामध्ये काय औषधाने उपयोग होतो का नाही होत औषधाने उपयोग नाही होत कॅन्सरची शेवटची लास्ट स्टेज असेल तर त्याने काय फायदा होत नाही आता काही पेशंट असतात की जे आय सी यूमध्ये असतात व्हेंटिलेटरवर असतात बरेच दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर मग तिथून पेशंट बरा पूर्ण होऊ शकतो का तर नाही बरा होऊ शकतात तर अशा प्रकारचे जे आजार आहेत की ज्या ठिकाणी तुमचं पूर्णपणे बरं होणं हे शक्यच नाही आहे अशा आजारांना अनुपक्रम्य आजार असं म्हटलं जातं आता इथे पण एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा बघा असा प्रकारचा जो आजार असेल की जो बराच होणार नाही आहे ज्याच्यामध्ये काय पॉसिबलच नाही तर त्या ठिकाणी पेशंटला किती दिवस ट्रीटमेंट द्यायची हा भाग फार महत्त्वाचा आहे आमच्या शास्त्रामध्ये काय सांगितलं आहे की असा आजार जर असेल की ज्या ठिकाणी काही औषधाने फरक पडणारच नाही असा आजार जर असला तर वैद्याने तो पेशंट सोडावा म्हणजे त्याला पुढे ट्रीटमेंट चालू ठेवू नये अशा पद्धतीने सांगितलेला आहे किंवा ट्रीटमेंट जरी दिली तरी त्याला एक सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट द्यावी लक्षणं त्याची थोडीफार कमी राहतील त्याला एक सपोर्ट राहील अशा प्रकारची ट्रीटमेंट द्यावी ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट देऊ नये अशा प्रकारे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर मी पाहतो की अनेकसे असे आजार असतात की जे ज्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी नाही आहे किडनी फेल्युअर आहे कॅन्सर आहे अशा प्रकारचे जे आजार आहेत तर त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी नाही आहे तर अशावेळी पेशंटचा पैसा पेशंटचा वेळ नातेवाईकांचा त्रास हा किती दिवस आपण युटिलाईज करणार आहोत हा किती दिवस आपण त्याचा वापर करणार आहोत ही फार महत्त्वाची गोष्ट आहे अशावेळी ट्रीटमेंटसुद्धा कुठे ना कुठेतरी थांबवणं हे फार आवश्यक असतं आणि याचा डिसिजन पेशंटनं घेणं हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं तेव्हा मित्रांनो तुम्हाला कोणताही त्रास झालेला असेल की जो तुम्हाला वाटतं आहे की बरं होत नाही आहे तर अशावेळी त्या आजाराचं तुम्ही स्वरूप समजून घ्या त्या आजाराची माहिती करून घ्या तो आजार काय आहे त्याच्यामध्ये काय रिसर्चेस झालेले आहेत सध्या डॉक्टरांचे काही लेख असतील किंवा डॉक्टरांचे काही व्हिडिओज असतील ते तुम्ही पाहू शकता आणि त्या आजाराची माहिती व्यवस्थित करून घ्या आणि ऑथेंटिक माहिती घ्या मित्रांनो कारण बरेच वेळा नेटवर वर्थेंट ऑथेंटिक माहिती नसते चुकीची माहितीसुद्धा दिली जाते त्यामुळे ऑथेंटिक माहिती घ्या आणि त्यामुळे तुम्हाला समजेल की नेमकं आपल्याला काय झालेलं आहे कोणत्या स्टेजमध्ये आपण हो। आहोत आणि पुढे आपल्याला त्या आजारामधून कशा पद्धतीने बरं व्हायचं आहे आता शास्त्र फार प्रगत झालेलं आहे आयुर्वेदिक डॉक्टर पण चांगली ट्रीटमेंट देत आहेत होमिओपॅथी आहे युनानी आहे बऱ्याचशा वेगवेगळ्या स्ट्रीम्स आता अवेलेबल आहे असं नाही आहे की तुम्ही आयुर्वेदिकच औषधं घ्या ॲलोपथीसुद्धा औषधं घेऊ शकता सर्जरीज पण आता बऱ्याच झालेल्या आहेत चांगल्या चांगल्या तर तुम्ही व्यवस्थित फाइंड आऊट करा शोधा तुम्ही स्वतः पण त्या आजाराचा थोडासा अभ्यास करा त्यामुळे तुम्हाला पण कळेल की बाबा मला झालेला आजार जो आहे तो व्यवस्थितपणे आपण कशा पद्धतीने बरा करून घेऊ शकतो तेव्हा मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्या तुमचा झालेला आजार तुम्हाला साध्य आहे असाध्य आहे साध्य असला तर तो सुखसाध्य म्हणजे लगेच बरा होणार आहे कष्टसाध्य म्हणजे थोडासा कष्टाने बरा होणार आहे किंवा झालेला आजार तुमचा असाध्य आहे बरा होणारा नाही आहे त्याच्यामध्ये पण तो याप्य आहे म्हणजे तुम्ही जोपर्यंत औषधच घेणार आहात तोपर्यंत तुम्हाला बरं वाटणार आहे औषधं तुम्हाला थांबवायला नाही पाहिजेत अशा प्रकारच्या आजारामध्ये अशा प्रकारचा आजार तुमचा आहे किंवा मग अनुपक्रम्य आहे अनुपक्रम्य म्हणजे ज्या आजारामध्ये ट्रीटमेंटच पॉसिबल नाही ज्या आजारामध्ये औषधाने तो आजार बरा होणार नाही असा आजार तुम्हाला झालेला आहे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही ट्रीटमेंट करून घ्या मित्रांनो ही माहिती जर आपल्याला आवडली तर हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मनामध्ये काय प्रश्न असतील काय तुम्हाला विचारायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपण टाईप करून आम्हाला विचारू शकता थांबतो इथेच मित्रांनो धन्यवाद